गेल्या शंभर वर्षांपासून जडीबुटी औषधांची विक्री करणाऱ्या मधला मारुती परिसरातील दोन वन औषधींच्या दुकानात घोरपडीचे अवयव मोरपीस कस्तुरी मृग साहित्य विक्रीसाठी ठेवल्याने वनविभागाने कारवाई केली आहे दुकानात या वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाने दुकानदारांना पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या दुकानदारांची चौथी पिढी या व्यवसायात आहे त्यांच्या या व्यवसायाची मोठी परंपरा चालत आलेली आहे मागील काही वर्षात कायद्यात बदल झाला त्यामुळे जुना व्यवसाय करत असताना कायद्याच्या कचाट्यात पारंपरिक व्यवसाय करणारे लोक अडकत आहेत यामुळे वन औषधांच्या दुकानात काय विकावे काय नाही याचा अभ्यास करूनच हा व्यवसाय करावा लागणार आहे या दुकानात वन औषधी खरेदी करण्यासाठी दररोज मोठी गर्दी असते वन परिक्षेत्र रोहेयो यांच्याकडून औषधी दुकानांवर धाड टाकण्यात आली या धाडीत मल्लीनाथ सिद्ध्रामप्पा बनशेट्टी व अठ्ठावन्न राहणार सोलापूर यांच्याकडून सत्तेचाळीस हत्ता जोडी गोरपडीचे अवयव बारा इंद्रजाल चौऱ्याऐंशी कस्तुरी ओनामे व एक्कावन्न राहणार सोलापूर यांच्याकडून पन्नास हत्ता जोडी जप्त करण्यात आली या दोघा दुकानदारांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे अंतर्गत प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची वन कोठडी दिली होती एकवीस जुलै रोजी वनकोठडी संपल्यानंतर न्यायालयाने पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे